हाय फ्रेंड्स, मी कोमल नेलावार माझ्या मम्मी सोबत आज भरली शिमला मिरचीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर बघा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तेल एक चम्मच, तिखट गरम मसाला धना पावडर अर्धा चम्मच, जिरा पावडर, थोडीशी लसूण घेतलेली आहे कारण लसूण आम्हाला आवडत नाही, तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी घेऊ शकता। थोडी कोथिंबीर 2-3 चम्मच, शेंगदाण्याचं कोट आणि एक वाटी बेसन। पहिलं मसाला तयार करूया। पहिले आपण बेसन भाजून घेऊया। त्यासाठी तेल टाकायचं याच्याने 2 चम्मच, त्यात बेसन टाकायचं, लालसर थोडं बेसन भाजून घ्यायचं। आपलं बेसन भाजत आलं आहे, 2 मिनटं लागलेली आहेत मला। आपण आता गॅस बंद करूया। छान मस्त असा बेसनचा सुगंध पसरलेला आहे इथे। इथे गॅस बंद केलेला आहे। हे सगळं साहित्य आपण छट टाकूया। तर आता हे सर्व साहित्य ह्यात टाकलेलं आहे, मसाला तयार आहे, त्याला छान मिक्स करून घ्यायचे। आता मसाला आपण थंड करायला ठेवूया, तोपर्यंत आपण शिमला मिरची चिरून घेऊया। शिमला मिरची आता चिरायची आहे आपल्याला आणि ह्याच्यामधले बी काढायचं, हलक्या हाताने बी काढायचं। मिरची नाजूक असते, तुटली नाही पाहिजे कारण आपल्याला भरायची आहे ती। असे आणखी दाखवते, मला असं आदर करायचं सुरीने। हे अशा प्रकारे सर्व मिरच्या आपल्याला बिना बियाच्या करून घ्यायचे आहेत आणि 4 खाप्यांमध्ये चिरायचे आहे। बी काढून घ्यायचे। हां, आपले सर्व शिमला मिरच्या चिरून झाले आहेत। आपण आता भरूया मसाला। असं दाबून मसाला भरायचा आहे आपल्याला। तर आपण सर्व शिमला मिरच्यांमध्ये अशा प्रकारे मसाला भरणार आहोत आणि एका साईडला ठेवणार आहोत। आपला मसाला भरून झाला आहे, अशा प्रकारे येऊन नंतर वरून टाकता येते। गॅस चालू करू। तर इथे आपण गॅस चालू करून घेत आहोत। दोन चमच तेल टाकायचं आहे। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता त्यात सर्व शिमला मिरची एक एक करून सोडायच्या। झाकण
झाकून ठेवायचं आहे. शिमला मिरची उन्हावर आपण झाकून ठेवलेलं आहे, एक वाफ येऊ जास्त झाकून ठेवायचं आहे. ते इथे एक वाफ आलेली आहे. शिमला मिरची आदर हलवायचं आहे. दोन मिनटे झाकून ठेवायचं आहे. आता मिरची होत आहे. आता आपण राहिलेला मसाला टाकूया. तर इथे ह्या ठिकाणी आपण राहिलेला सर्व मिक्स मसाला मिक्स करून घेऊया. इथे आपल्या शिमला मिरची तयार झालेले आहेत. पूर्णपणे शिजलेली आहे ती. आता याला थंड सर्व करू शकता किंवा गरमही घेऊ शकता, पोळीसोबत खायची. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्या शिमला मिरची रेडी आहे. तुम्ही याला टिफिनसाठी, प्रवासासाठी, जेवणात कशासाठीही उपयोग करू शकता. याला पोळी भाकरी कशासही ते खाऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.